नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. दीपावलीच्या निमित्ताने धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता खंगाळे, नरेंद्र जुरानी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक अनुक्रमे गुरुकृपा सोसायटी, निवारा सोसायटी आणि ज्ञानेश्वर माऊली सोसायटी यांनी पटकावले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दरम्यान या स्पर्धेत लहान मुलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला, त्यामुळे पुढील वर्षी स्पर्धेत जे सहभागी होतील त्या सर्वांना मोफत रायगड किल्ल्याचे दर्शन घडवण्याचे धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्टने घोषित केले आहे. उरण तालुक्यातील उरण मच्छीमार कोळी बांधवांच्या विविध अडचणी आणि समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मोरा मत्स्य व्यावसायिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित स्थापना करण्यात आली आहे. या मच्छीमार सोसायटीच्या चेअरमॅनपदी राकेश कोळी, व्हाईस चेअरमॅनपदी कल्पना मोरेकर तर सेक्रेटरीपदी नारायण कोळी यांची निवड करण्यात आली आहे. या संस्थेमध्ये 29 सभासद आहेत. दरम्यान यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे रवींद्र पाटील यांनी सर्व सभासदांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. खोपटे गावातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार झाल्यानंतर ज्येष्ठांना, दिव्यांग बांधवांना बसण्यासाठी जागा नव्हती, त्यामुळे खोपटे स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून आणि कैलासवासी जितेश जगन्नाथ ठाकूर यांच्या स्मरणार्थ बेंचेस बसवण्यात आले आहेत. या बेंचेसचे लोकार्पण सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. स्मशानभूमीमध्ये बेंचेसची व्यवस्था झाल्याने गावातील ग्रामस्थांनी स्वराज्य ग्रुपचे आभार मानले आहेत. यावेळी खोपटा अध्यक्ष विश्वनाथ पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद ठाकूर यांच्यासह स्वराज्य ग्रुपचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. माजी मंत्री आदित्य ठाकरे मागील काही दिवसांपासून शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. संबंधित आमदारांचा अनेकदा गद्दार असा उल्लेख आदित्य ठाकरेंकडून केला जात आहे. तसेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आणि खोके सरकार असल्याची टीकाही ते करत आहेत. आदित्य ठाकरेंच्या या टीकेवरून माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उपरोधिक टोला लगावत रामदास कदम म्हणाले की मी आदित्य ठाकरे यांच्यावर बोलणं फारसं उचित नाही, पण सौ चुहे खाके बिल्ली चली हचको असं व्हायला नको. आदित्य ठाकरेंचा या वयातही प्रचंड अभ्यास आहे, यासाठी त्यांचं अभिनंदन असा टोला रामदास कदमांनी लगावला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रितपणे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. खुद्द फडणवीस यांनीच ही माहिती दिली. मागील 2 महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले. अलीकडेच मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले होते. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही आणि मुख्यमंत्री संयुक्तपणे दौरा करणार का असे विचारले असता आम्ही काही ठिकाणी एकत्रित तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे महाराष्ट्राचा दौरा करू असे स्पष्ट केले. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत. सध्या शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये खरी शिवसेना कोण यावरून संघर्ष सुरू असताना निवडणूक आयोगाने ठाकरे गटाचे 2.5 लाख प्रतिज्ञापत्र बाद केल्याची चर्चा सुरू झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यावर आमचीच शिवसेना खरी असा दावा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांकडून करण्यात आला होता. हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यावर आयोगासमोर आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी ठाकरे शिंदे गटाने आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. उद्धव ठाकरे गटाने नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारी आणि त्यांच्याच नेतृत्वाखालील सेना ही खरी सेना असल्याचा दावा करणारी तब्बल 2 ट्रक भरून 11 लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. यापैकी 2.5 लाख प्रतिज्ञापत्र बाद झाल्याची चर्चा आहे. प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट चुकीचा असल्याने ती बाद ठरवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. उरण शहरातील चारफाटा येथील चौकात एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला असून अपघातात रिक्षा आणि रुग्णवाहिकेचं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. नवीन सेवा मार्गाने उरण शहरात जाण्यासाठी एक रुग्णवाहिका आली होती. या रुग्णवाहिकेने चारफाटा चौकातून वळण घेतले, मात्र चालकाचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले आहे, मात्र चारफाट्यावर नेहमीप्रमाणे गर्दी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गेल्या 4 महिन्यांमध्ये सुरू केलेल्या योजनांची यादी वाचता ही केवळ सुरुवात आहे, अजून मोठी मजल गाठायची आहे असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज दिवाळी पाडवा, पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. आपण दीपोत्सव साजरा करत आहोत. गेली 2 वर्षे निर्बंध होते, यावेळी मात्र निर्बंध मुक्त सण साजरे केले जात आहे. हे सरकार प्रत्येकाच्या मनातलं सरकार आहे असं वाटलं पाहिजे. आमची वाटचालही तशीच सुरू आहे. आपत्तीसमोर आपण डगमगलो नाही, त्यामुळे काही योजना सुरू केल्या, त्या यशस्वी होत आहेत. अंमलबजावणीत अडचणी आहेत, मात्र हेतू निसंदेह सुस्पष्ट आहे असे ते म्हणाले. दिवाळीतील फटाके उडवण्यावरून पर्यावरणवादी आणि काही सेलिब्रिटी फटाक्यांवर आक्षेप घेत असतात, मात्र फटाके उडवण्यास विरोध करणाऱ्यांना मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी फटाक्यांना विरोध करणाऱ्यांनी देश सोडून जाण्याचे आवाहन केले होते. त्यावरून काही जणांनी त्यांना ट्रोल केले. शिवसैनिकांनीही त्यांच्यावर पलटवार करताना टीका केली होती, मात्र आता अमेय खोपकर यांनी टीकाकरांनाच इशारा देत थेट मारण्याची भाषाच केली आहे. अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मी माझ्या विधानावर ठाम आहे असे म्हणत फटाक्यांच्या ट्विट संदर्भात स्पष्टीकरण दिले. दिल्ली उच्च न्यायालयाने लग्न आणि सज्ञान मुलींचा अधिकार यासंबंधित एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. सज्ञान मुलींना त्यांच्या मर्जीने विवाह करण्याचा पूर्ण हक्क असून तो त्यांचा घटनात्मक हक्क असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. आपल्या मर्जीनं विवाह करणं हा सज्ञान मुलींच्या खासगी स्वातंत्र्याचा भाग असून तो मूलभूत हक्क असल्याचंही न्यायालयानं सांगितले आहे. विवाह करताना आपल्या मर्जीने तो करणं ही गोष्ट भारतीय राज्यघटनेतील कलम 21 या मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांवर कडक ताशेरे ओढले आहेत. ब्रिटनची सत्ता आता भारतीय वंशाच्या ऋषी यांच्या हाती आली आहे. ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. आता याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांची भेट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेते इंडोनेशियामध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी 15 आणि 16 नोव्हेंबरला बाली येथे असतील. तेथे त्यांची भेट होऊ शकते. यावेळी मोदी आणि सुनक यांच्या द्विपक्षीय बैठकीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थांच्या परिषदेदरम्यान दोन्ही नेते एकत्र असतील आणि अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. बार्शी येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षापासून शिवसेनेने मार्फत जनतेची सेवा करणारे निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांना किंवा कार्यकर्त्यांना आता मान सन्मान राहिला नाही. बार्शी तालुक्यात शिवसैनिकांना साधी एंट्री देखील नव्हती. त्यावेळी शिवसेना वाढवण्यात त्यांनी मोठा प्रयत्न केला, तरीही पक्षातील वरिष्ठ नेते हे पक्षप्रमुखांना भेटू देखील देत नाहीत. सद्यस्थितीत शिवसेनेत फक्त करा कष्ट आणि दाखवा उष्ट अशी परिस्थिती झाली आहे असा गंभीर आरोप करत भाऊसाहेब आंधळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह साजरा केला जातोय. बुधवारी सगळीकडे दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेचा उत्साह दिसून आला. मात्र पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीतील भगेरिया इंडस्ट्रीज कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटमध्ये 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे तर 10 अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भगेरिया इंडस्ट्रीज कंपनीत काम सुरू असताना बॉयलरचा स्फोट झाला. या घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे तर प्राथमिक माहितीनुसार 10 जण जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान विरुद्ध थरारक विजयानंतर भारतीय संघ आज नेदरलँड्स विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग 2रा विजय मिळवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे भारतीय संघाला कडवी झुंज देऊन अस्वस्थ करण्याचा नेदरलँड्सचा प्रयत्न असेल. नेदरलँड्सनं 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत.
आणि 2 सामने गमावले आहेत. ज्या सामन्यांमध्ये नेदरलँड्सचा पराभव झालाय त्या सामन्यांमध्ये त्यांनी विरोधी संघाला कडवी झुंज दिली आहे. नेदरलँड्सचा श्रीलंकेविरुद्ध 16 धावांनी तर बांगलादेशकडून अवघ्या 9 धावांनी पराभव झाला.